नमस्कार रोखोक लोक स्वागत प्रेक्षको डॉ डौक, मी डॉक्टर उदय निर्गुळकर केंद्रात भाजपचं नरेंद्र मोदींचं सरकार आता सत्तेवर आलं त्याला अडीच वर्ष झाली आहेत आणि राज्यात भाजपचं देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्याला आता दोन वर्ष झाली आहेत त्यामुळे पंचवीस जिल्ह्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि सतरा नगरपंचायतीच्या निवडणुका म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी पहिली महत्त्वाची चाचणी टेस्ट परीक्षा होती या परीक्षेत भारतीय जनता पक्ष अर्थातच अव्वल क्रमांकानं उत्तीर्ण झाला भाजपनं हाफ सेंचुरी मारली तब्बल एक्कावन्न नगराध्यक्ष निवडून आणले त्यांच्या समर्थनाचे असलेले आणखी जर जोडले तर पासष्ट ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आहेत सव्वीस नगराध्यक्षांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर जोरदार मुसंडी तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या पदरात फक्त तेवीस नगराध्यक्ष पद पडली तर दोन हजार अकराच्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकोणीस नगराध्यक्ष पदे आलेली आहेत इतरांना अठ्ठावीस नगराध्यक्ष पद मिळाली याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचा करिश्मा मोदींचा करिश्मा अजूनही कायम आहे पण हा भाजपचा विजय आहे की देवेंद्र फडणवीसांचा कारण मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती विदर्भात पंचेचाळीस पैकी तब्बल सत्तावीस नगरपालिका जिंकून भाजपनं विजयाचा झेंडा फडकता ठेवला तर याच्या उलट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे किंवा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मात्र आपापले आप गड अजिबात राखता आलेले नाहीत सर्वत्र भाजपची लाट आहे पण या बडनेत्यांच्या पिछेहाट असण्याचं कारण काय भाजप आणि शिवसेनेचे गेल्या काही दिवसातले बिघडलेले संबंध लक्षात घेता शिवसेनेनं मिळवलेलं यश देखील अत्यंत लक्षणीय आहे पण विदर्भात अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ इथं शिवसेनेचे खासदार असताना सुद्धा तिथं शिवसेनेला दारुण परावं का बरं पत्करावा लागला शिवसेनेचं तिथं पाणीपत होण्याचं कारण काय स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जनतेनं फेटाळून लावला हे असं आता म्हणायचं का कारण त्यांचा काहीही प्रभाव पाथ या ठिकाणी पडलेला नाही औरंगाबाद पाठोपाठ विदर्भातही एमआयएमची पाळ पाळंमुळं आता रुजताना दिसत आहेत का या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र ओटी लागल्याचं चित्र दिसलंय निकालानंतर काँग्रेसमध्ये लाथाळ सुरू आहेत नारायण राणेंनी मालवणमधून थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर प्रहार केला तर अत्यंत मितभाषी आणि मृदुभाषी असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या संयमाचा बांध प्रहरेच्या थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील अशी तुतू मयमय आता काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला का नगराध्यक्ष पराची थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयाचा फायदा अखेर भाजपला झाला का नगरपालिकेची सत्ता एका पक्षाकडं आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अशी काहीशी गोंधळाची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे त्याचा परिणाम त्या शहराच्या विकासावर होणार का आणि नगर या नगरपालिका निवडणुकांचा निकालाचा नेमका अन्वयार्थ काय लावायचा चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात नगरपालिकांचा रणसंग्राम नगरपालिकांचा रणसंग्राम सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट महाराष्ट्रात अजूनही भाजपचेच वारे वाहत आहेत राज्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि सतरा नगरपंचायतींच्या निकालातून हेच चित्र समोर आलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पाठोबाठ नगरपालिका निवडणूक जिंकून भाजपने विजयाची हॅट्रिक साधली जवळपास एक तृतीयांश म्हणजे सुमारे पन्नास पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले दोन हजार अकराच्या नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने अव्वल स्थानी झेप घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मुख्यमंत्र्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती मुख्यमंत्र्यांच्या या मेहनतीचं यश जागोजागी फुललेल्या कमळांमधून स्पष्ट झळकत आहे भारतीय जनता पार्टी आपली स्वतःची अस्मिता आपल्या स्वतःचं स्थान धोक्यात आणून कुठलंही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तर आताही खूप चांगलं यश मिळून आमचा आग्रह हाच राहील आमचा प्रयत्न हाच राहील की एकच रडलं पाहिजे पण आमच्या टर्मसवर गेल्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनं यावेळी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी मुसंडी मारली आहे गेल्या वेळी दुसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे काँग्रेस आक्रमक होत नाही घरी बसून विजय मिळवता येत नाही कार्यकर्ते आज तयार आहेत कार्यकर्ते लढायला तयार आहेत पण काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते उभे राहण्या राहिलेले दिसत नसल्यामुळे काँग्रेस उभारी घेण्याऐवजी जैसे थे किंवा फार पिछाडीकडे असं चित्र दिसते आमची जी राज्य निवड मंडळ आहेत त्याचेही राणेसाहेब सन्मानित सदस्य आहेत त्यामुळे निर्णय घेत असताना जी निर्णयाची प्रक्रिया होती ती पक्षातले सर्वच प्रमुख नेते या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत तर या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसलाय तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळी अव्वल स्थानावर असलेली राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली पश्चिम महाराष्ट्राच्या बाले किल्ल्यातही राष्ट्रवादीला धक्के बसले इस्लामपूर बार्शी तासगाव मध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला एकीकडे भाजपचा विजयाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटकाही बसलाय परळी नगरपालिकेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी दारुण पराभव केला तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यात भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनाही आपली नगरपालिका जिंकता आली नाही तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातील नगरपालिकेमध्येही भाजपला पराभवाचा फटका बसला आहे परळीकरांना नेमका आपला कामाचा माणूस कोण आहे आणि भावनेच्या आधारे जायचं नाही कामाच्या आधारावर मत द्यायचं हे परळीकरांनी या निवडणुकीत दाखवून दिलंय आज या निवडणुकीमध्ये मी पण खूप ताकद लावली होती मी ते पूर्ण वेळ दिला होता आणि हे सगळे झाल्यानंतरही जर राष्ट्रवादीचा विजय झालाय आणि भाजपचा पराभव झालाय तर तो, तो मी स्वीकारते थे। थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्याचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय भाजपसाठी चांगलाच फायदेशीर ठरला त्यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये बहुमत नसतानाही थेट जनतेतून निवडून आल्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष झालाय शिवसेनेलाही या निर्णयाचा फायदा झाल्याचं मात्र वेगळ्या पक्षाचा आणि सत्ता वेगळ्या पक्षाची यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये पुढील पाच वर्ष गोंधळाची स्थिती असणार आहे ब्युरो रिपोर्टसह दीपक भातुसे झी मीडिया मुंबई नगरपालिकांचा रणसंग्राम या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील दादा पाटील या कार्यक्रमात आपलं स्वागत आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील साहेब आपलं या कार्यक्रमात स्वागत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक कुडाळून आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत वैभव नाईक आपलं या कार्यक्रमात स्वागत आणि माझे सहकारी जे दिवसभर या सगळ्या घडामोडींचा वेध घेत होते दिवसभर त्यांचं विश्लेषण आपण करतात ते दीपक भातुसे हे देखील माझ्या बरोबर आहेत जो पहिला प्रश्न आपण महापालिकांचा नगरपालिकांचा रणसंग्रामधे चर्चेला घेतो आपण आपल्या टी व्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे हा विजय भाजपचा की मुख्यमंत्र्यांचा हा विजय भाजपचा की मुख्यमंत्र्यांचा आपण अर्थात थेट जाऊया चंद्रकांत पाटील यांच्याकडे सर्वप्रथम चंद्रकांत पाटील अभिनंदन दोनशे अठ्ठ्याण्णववरून आठशे एक्कावन्न नगरसेवक आणि आत्ताच पिंपरी चिंचवड मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जवळपास पासष्ट ठिकाणी आपला नगराध्यक्ष त्यातले एक्कावन्न थेट तुमचे निवडून आलेले आणि बाकीच्या ठिकाणी ज्या आघाडीत तुम्ही सहभागी होतात त्याचे असे पासष्ट जणं पासष्ट ठिकाणी तुमचा झेंडा रोला गेलेला आहे जो आत्ता प्रश्न आहे भाजपचा की मुख्यमंत्र्यांचा विजय त्याच्यावर जाण्याअगोदर तुमच्यासाठी म्हणून खास विचारावा असा अनेक तुमच्याच मतदारांनी मला प्रश्न विचारायला सांगितला म्हणून मी विचारतो हा प्रश्न तो म्हणजे मलकापूर आणि इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी आपण विजयी झालात एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला नवा आर्य चाणक्य व्यूहरचनेत अत्यंत वाखबगार असलेला असा नवा आर्य चाणक्य तुमच्या रूपाने मिळाला असं आता म्हणायचं का चंद्रकांत दादा नाही नाही हा आमच्या सगळ्यांचं जे खूप चांगलं टीमवर्क चाललेलं आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा विजय आहे प्रामुख्याने कोल्हापूरचे आमचे इचलकरचे आमदार सुरेशराव हळवणकर जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके ज्या वेगाने फिरतायत आणि माणसांची नीट परख करून नवनवीन माणसं पक्षामध्ये आणतायत त्या सगळ्या कलेक्टिव एफर्ट्सचा हा परिणाम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे कोणी एक माणूस त्याला कारणीभूत नसतो हे खूप चांगलं टीमवर्क आहे पण यातला कुठला विजय जास्त महत्वाचा तुम्हाला व्यक्तिगतरित्या सुखावणारा होता मलकापूरचा की इचलकरंजीचा कारण इचलकरंजी ही माझी माहिती जर बरोबर असेल तर महाराष्ट्रातली सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणायची तीनशे कोटीचा टर्न ओव्हर आहे श्रीमंतही आहे आणि मोठी आहे दोन लाख पेचाळीस हजार मतदार तिथे होते आणि सदोतीस हजार नऊशे इतक्या मताधिक्याने आम्ही तिथे विजयी झालो आहोत आणि जो प्रश्न तुमच्या एकूण विचारण्यामध्ये आहेच की वरती आणि खाली जर स एकाच पक्षाचं सरकार नसेल तर अडचणी येतील तर इथे खालीसुद्धा सव्वीस नगरसेवक आता निवडून आले आहेत आणि साधारणतः तीस जणं खाली सरकार बनवायला लागतात म्हणजे उपनगराध्यक्षासाठी त्यामुळे इचलकरंजीचा विजय तर आनंद देणारा आहेतच परंतु फार पूर्वी जनसंघाच्या काळामध्ये आमचा नगराध्यक्ष होता मामा प्रभाळकर नावाच्या आणि त्यानंतर मोठी गॅप होती त्या मोठ्या गॅपनंतर डायरेक्ट भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नगराध्यक्ष झाल्यामुळे त्याचा आनंद जास्त आहे कागलमध्ये सुद्धा आम्ही एकशे सव्वीस मताने नगराध्यक्ष पडला परंतु सिंगल लार्जेस्ट पार्टी झालं वीसपैकी नऊ आमचे आले आणि कुर्दवाडमध्ये सुद्धा केवळ अठ्ठ्याण्णव मताने आमचा नगराध्यक्ष पडला आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं यश मिळालेलं आहे आणि मग असं वाटतं याचं सगळं यश आमची जी उत्तम टीम जमलेली त्याला जातं उत्तम टीम जमलेली आहे पण मग या टीमला आपल्या आपला जो करिश्मा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखवता आला परंतु काही वेचक ठिकाण आहेत आणि ती अत्यंत महत्त्वाची आहेत ज्याच्यामध्ये परळी आहे भोकरदन आहे जालना किंवा बबनराव अब अब लोणीकरांचं गाव या सगळ्या ठिकाणी या टीमचं यश कावर चाललं नाही जर सर्वत्र तुमची जादू चालत होती सर्वत्र तुमची व्यूहरचना यशस्वी होत होती तर मग या ठिकाणी आपली सत्ता का नाही येऊ शकली नाही मराठवाड्यामध्ये संपूर्ण म्हणजे तुम्ही दोन तीन ठिकाणच दिवसभर सगळे टी व्ही चॅनल्स लोकेट करतात परंतु ज्या मराठवाड्याबद्दल तुम्ही म्हणतात त्या मराठवाड्यामध्ये पूर्ण अपयश मिळालं असं झालेलंच नाही तिथेही आपल्याला आठ ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि जसं तुम्ही ही सगळी उदाहरणं दिवसभर देतात तशी माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाचपैकी चार जागा जिंकल्या त्याचं मुनगुंडीवरांना श्रेय द्या मी आता तुम्हीच त्याचं विश्लेषण केलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी कराडमध्ये बाबांना घरोघर कर फिरावं लागलं इस्लामपूरमध्ये प्रत्येक बूथवर जाऊन जयंतराणा बसावं लागलं यालाही तुम्ही द्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मा चांगलं यश मिळालं आहे कोकणामध्ये कशाच्या आधारावर माहिती आहे पण नारायण राणे खूप जोरजोरात बोलवते परंतु वेंगुर्लात बीजेपीचा नगराध्यक्ष आहे मालवणमध्ये बीजेपी आणि शिवसेना कंबाईंड नगराध्यक्ष आहे सावंतवाडीमधल्या मधल्या यशाबद्दल नारायण राणे म्हणत होते ते सावंतवाडीमधून सुद्धा नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे आणि बी जे पी शिवसेना एकत्र येईल ते एकत्र आले तर तिथे सुद्धा जर सरकार जे आहे उपनगराध्यक्ष होण्याचं तेही बी जे पी शिवसेनेत एकत्र होईल एक देवगड नगरपालिका जिचंही मतदारसंख्या साडेचार हजार त्याच्यावर ते असा काही कम बॅक वगैरे म्हणतात ते मला काही कळतच नाही क्षणभर <coughs> आपला जो मुद्दा आहे त्याचं लॉजिक जरी समजून घेतलं तरी दादा भोकरदानमधला पराभव परळीतला पराभव बबनराव लोणीकरांचा पराभव याच्याबद्दल विष्णू सावरा त्याच्याबद्दल आपण काय सांगणार हे पण अतिशय महत्वाचे नेते होते हे पराभव हे पराभवच आहेत त्याचं विश्लेषण केलं पाहिजे हा आमची राज्याची एक अतिशय चांगली सक्षम संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज असणारी अशी कोर कमिटी आहे ती बसेल त्याचं विश्लेषण करेल माझा मुद्दा एवढाच आहे की ते अशा एक दोन तीन ठिकाणच्या अपयशामुळे हे जे संपूर्ण महाराष्ट्रावर यश मिळालेलं आहे ते आ, मागे आपण ठेवू शकत नाही किंवा त्याच्याकडे ते, ते दृष्टीआड नाही करू शकत इतकंच मला म्हणायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करायची धुरा मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर होती म्हणजेच एक प्रकारे मुख्यमंत्री विजयी झाले परंतु भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते पंकजा मुंडे असतील किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील यांना अपयश बघावं लागलं असं याचं विश्लेषण आपण कराल का नाही नाही असं विश्लेषण नाही करता येणार कारण संपूर्ण राज्यभर एकटे मुख्यमंत्री फिरत नव्हते मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जास्त सभा झाल्या रावसाहेब दानवेही तितकेच फिरले पंकजा ताई पण तितक्याच फिरल्या मी सुद्धा तितकाच फिरलो विनोद तावडे तितकेच फिरले म्हणून तितकेच फिरले आमची जी कोर कमिटी आहे आमची नऊ जणांची ती प्रत्येक विषयामध्ये कामं वाटून घेऊन आपापला जो रोल आहे तो अतिशय इफेक्टिवली करत असते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा करिश्मा आहेच भारतीय जनता पार्टीचं यश आहे पण आमची जी नऊ जणांची राज्याची कोर कमिटी आहे त्या सगळ्याचं एक कंबाईन यश आहे तुमच्याकडे मुनगंटीवारांना रावसाहेब पाटील दानव्यांना तुम्हाला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पायाला भिंगरी लावं लागत किंवा हेलिकॉप्टरची चाकं फिरवत अख्ख्या महाराष्ट्रभर फिरावं लागलं परंतु या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकही सभा घेतली नाही तरी देखील त्यांना अत्यंत घवघवी यश मिळालं दोनशे चौसष्ट जागा मागच्या वेळी त्यांच्या आल्या होत्या आणि यावेळी जवळपास सवा पाचशे म्हणजे पाचशे पंधरा वगैरे काहीतरी जागा आल्या आहेत त्यांच्या एवढ्या जागा आल्या एका जागेवर बसून त्या माणसाने एवढं यश मिळवलं या हे जे यश त्यांनी मिळवलेलं आहे त्याचं कौतुकच केलं पाहिजे मी आज दिवसभरामध्ये अनेक चॅनल्सनं म्हटलं की प्रत्येक पक्षाची त्याला इंग्रजीमध्ये इंट्रेन्झिक पॉवर आपण म्हणतो जी इंट्रिन्झिक पॉवर ती त्यांना खूप दिवस पुरत असते तसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे पेरलेलं आहे त्याची किमया ही खूप दिवस चालणारच आहे आणि त्यामुळे जे यश त्यांना मिळालं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे आपण uh, जाऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यशाचे भागीदार अनेक असतात परंतु अपयशामध्ये कोणीच कोणाचा सहकार नसतो अपयशाचा सेहरा डोकर ठेवायला कोणीच तयार नसतो याचं उत्तम उदाहरण आज तुमच्या पक्षात पाहायला मिळालं एरवी अत्यंत मृदू मुत मितभाषी असलेले आमचे बाळासाहेब थोरात यांच्या संयमाचा किंवा रागाचा दोन्हीचा बांध आपण म्हणूया तो प्रवरेच्या किनाऱ्यावर फुटला काय सांगाल इकडे नारायण राणेंनी थेट प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधलेला आहे सातशे सत्यात्तर सातशे एकाहत्तर वर सहाशे त्रेचाळीसवर खाली घसरलेला मार्जिनल लॉस आहेत तसं पाहिलं तर परंतु काँग्रेसची पिछाट झाली एवढं तर मान्य करायला पाहिजे हर्षवर्धनजी नाही उदय उदयजी की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकी आपण दोन तीन अँगलने पाहण्याची आवश्यकता आहे एक तर अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख लोकांच्या मतदारांच्यावरती आपण हे अॅनालिसिस करतोय दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक शहरातलं एक स्थानिक राजकारण असतं लोकल पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण आणि लोकल इक्वेशन्स असतात त्याच्यामध्ये आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण विश्लेषण केलं आता ठीक आहे भारतीय जनता पक्षाची परिस्थिती सुधारली ही मान्यच करावं लागेल कारण त्यांची संख्या वाढली परंतु ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना क्लीन स्वीप मिळाली <coughs> भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं असं जे आपण म्हणतो हे कशाच्या आधारे म्हणतो एक तर पाहिलं आपण तर तीन हजार दोनशे शहात्तर नगरसेवकांची संख्या होती एकशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि सतरा नगर, नगर परिषदा याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष किती झाले पन्नास एक्कावन्न बावन्न समजा म्हणजे वन थर्ड ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल झाला आणि टू थर्ड हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये कौल झालेला आहे ही गोष्ट मान्यच करावं लागेल आता राहिला प्रश्न आमच्या पक्षाची जर बघितला आपण तर तो मार्जिनल लॉस आहे पण ओव्हरऑल चित्र जर आपण बघितलं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही फक्त सव्वीस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही आघाडीवर होतो विधानसभेच्या निवडणुकीला आमची फारकत झाली वेगळं लढलो तिथं आमच्या बेचाळीस जागा आल्या गेल्या वर्षी ज्या निवडणुका झाल्या नगरपंचायती नगरपालिकेच्या नगर त्याच्यामध्ये काँग्रेस नंबर ला आलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये आता गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे स्थानिक लेव्हलचा हा विषय मला असं वाटतं की एवढ्या अठ्ठावन्न लाखाच्या मतदारावरती संपूर्ण राज्याचं विश्लेषण आपण करणं उदयजी हे काय मला संयुक्तिक वाटत नाही अजून दुसरा फेज आहे तिसरा फेज आहे त्यानंतर सोळा महानगरपालिका आहेत नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि मला वाटतं पंधरा मार्च नंतर आपल्याला ॲनालिसिस हे आपल्याला करावं लागेल एक झाला आता राणे साहेबांनी थोरात साहेबांनी जी काय आपले मतं व्यक्त केली ती मला वाटतं याच्याबद्दल वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल त्यांची काय भावना आहेत आणि याबद्दलची चर्चा आज इथं या संदर्भात मी काय करू शकत नाही परंतु वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल याची हर्षवर्धनजी पराजयामध्ये देखील विजय कसा पाहावा आणि तो कसा एखाद्या चॅनलवर मांडावा याचं उत्तम प्रात्यक्षिक आपण दाखवत आहे परंतु विदर्भामध्ये आपल्या पक्षाचा अक्षरशः सफाचाट म्हणतात तो झालेला आहे तिकडे सगळ्यांनी सभा घेतल्या माणिकरावांच्या झाल्या अशोकरावांच्या झाल्या परंतु वाशिम असेल यवतमाळ असेल अमरावती असेल सगळ्या ठिकाणी काँग्रेसचं पूर्णपणे पानीपत झालं संपूर्ण विदर्भामध्ये कुठेही आम्हाला काँग्रेस दिसत नाही हे कशाचं लक्षण म्हणायचं नाही असं आहे उदयजी की आता आम्ही विरोधी पक्षात आहे केंद्रातली सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे राज्यातली सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कदाचित कर, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था बऱ्याच वर्ष आमच्या आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे एका दिवस अँटी इन्कम्बन्सी हा एक फॅक्टर होऊ शकतो एक दुसरी गोष्ट अशी आहे की थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जी भूमिका स्वीकारली ह्या सरकारने त्याच्यामध्ये कदाचित लो काय लोकांना असं वाटलं कारण मुख्यमंत्र्यांचा तुम्ही उल्लेख केला आता मी पहिल्यांदा असं बघितलं की गेल्या वीस वर्षामध्ये सर्वात जास्त सभा मुख्यमंत्र्यांनी नगरपालिकेच्या घेतल्या अगदी बारा पंधरा हजारच्या लोकसंख्येच्या शहरामध्ये सुद्धा <laughs> मुख्यमंत्री गेले मुख्यमंत्री काय सांगायचे की तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या हे शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे माझ्याकडे नगरविकास खातं आहे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या संदर्भात भाषणं केली आणि कदाचित त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाला असावा परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आता सगळे निकाल समोर आल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि निश्चितच काँग्रेस पक्षाला सुद्धा या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावंच लागणार आहे आणि हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे अशा एखाद्या निवडणुकीमुळं पक्ष संपला त्याची वातात झाली असं नाही परंतु ह्याच्याबद्दल निश्चितपणानं आपल्याला भविष्य काळामध्ये याची कारणं शोधून पुढं पक्ष कसा चालवायचा पुढे कसं न्यायचं याचा विचार आम्हाला जरूर करावाच लागेल सांगतो वैभव नाईक <coughs> विशेषतः कोकण मधले जे निकाल लागलेले आहेत ते काहीसे सुखावणारे आहेत स्थानिक पातळीवर तुमच्याबद्दल दीपक केसरकर यांच्याबद्दलच्या नाराजीचा फटका हा बसला हे आपण मान्य कराल का आता तरी निश्चितपणे स्थानिक पातळीवर शिवसेनेला चांगले यश मिळालेलं आहे कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडे कुठली एकही नगरपालिका नव्हती मग रत्नागिरी असून देत मालवण असून देत सावंतवाडी असू देत या नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत त्याचबरोबर चिप चिपळूण राजापूर दापोली ह्या नगरपालिकेवर शिवसेनेचं बहुमत सिद्ध झालेलं आहे खेड नगरपालिकेवर शिवसेनेबरोबर त्यामुळे निश्चितपणे आमच्यावर कुठलाही नाराजीचा फटका बसला नाही या या उलट नारायणींचे गेले अनेक वर्ष बालिकेला म्हटलेल्या मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला शिवसेना भाजपची पूर्णपणे बहुमत आलं त्यामुळे उलट नारायणंचं कमबॅक तुम्ही म्हणताय ते पूर्णपणे चुकीचं आहे यामध्ये शिवसेना भाजपचंसुद्धा या ठिकाणी चांगलं यश या ठिकाणी मिळालं आणि शिवसेनाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं घवघवीत यश आहे निवडणूक जाहीर झाली नगरपालिकेची तेव्हा उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं होतं की शिवसेनेने कोणावर युती करायची नाही किंवा कुठल्याही गटावर आघाडी करायची नाही तर शिवसेनेने एक हाती निवडणूक लढवायची आहे आणि शिवसेनेने महाराष्ट्रात एक हाती निवडणूक लढून एवढं चांगलं यश संपादित केलेलं आहे आणि त्याचबरोबर उद्धवजींनी एक स्पष्ट केलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नेता कामान आहेत किंवा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या प्रचारकाच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत त्यामुळे उद्धवजींनी या प्रचारात भाग न सुद्धा या ठिकाणी चांगलं यश उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने छोटासा प्रश्न आहे विशेषतः कोकणात कोकणामध्ये शिवसेनेला सुखावणारं यश मिळालं याचा जास्त आनंद आहे का कोकणामध्ये नारायण राणेंचा बऱ्याच ठिकाणी पराभव तुम्हाला करता आला याचा आनंद जास्त आहे नारायणंचा पराभव आम्ही तीन वेळा केलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये केला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये केला आहे त्यामुळे निश्चितपणे शिवसेनेला मिळालेला विजय हा शिवसैनिकांना आणि कोकणवासियांना सुखावणारा आहे दीपक दोन महत्त्वाचे मुद्दे आत्ता समोर येतात आहेत एक म्हणजे विदर्भामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं आहे परंतु आपण जर मराठवाड्याकडे आलो तर मराठवाड्यात परिस्थिती फारशी बदललेली नाही जेवढ्या जागा काँग्रेसला होत्या भाजपला होत्या शिवसेनेला होत्या एन सी पीला होत्या त्या जागांचं डिस्ट्रीब्युशन बऱ्यापैकी तसंच राहिलेलं आहे मग मराठवाड्यामध्ये हे परिवर्तनाची जादू का चालली नाही मराठवाड्यात लोकांनी स्थानिक जे नेते होते मोठे नेते त्यांना फटका दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय मग ते भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील अगदी पंकजा मुंडे असतील बबनराव नोरीकर असतील रावसाहेब दानवे असतील त्याचबरोबर राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत या सगळ्या नेत्यांना मधुकर चव्हाण उस्मानाबादमध्ये काँग्रेसचे आहेत या सगळ्या नेत्यांना इथल्या मतदारांनी यावेळेला नाकारल्याचं आपल्याला लक्षात येते वारंवार गेले अनेक वर्ष हे चेहरे कदाचित बघून लोक कंटाळले असतील तेच तेच नेते तेस्तीस व्यक्ती मतदारसंघात उभे राहत आहेत उमेदवार म्हणून त्यामुळे यावेळी काही नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्णय या मतदारसंघात मराठवाड्यातल्या मतदारांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय पण दुसरीकडे या मराठवाड्यातलं चित्र बदललेलं नाही आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वेळेला ज्या जागा होत्या त्याच्यात जा मोठा फरक पडलेला नाही किंवा भाजपला सुद्धा या ठिकाणी मोठं यश संपादित करता आलेलं नाही आहे मागच्या वेळेची जी स्थिती होती ती सर्वच पक्षांची यावेळेला मराठवाड्यात आपल्याला कायम राहिलेली मिळाली विदर्भात मात्र भाजपने पूर्णपणे यश संपादित केलेलं आहे काँग्रेसला वर्ध्यामधले एक नगरपालिका का yeah, यश नाहीये पण मराठवाड्यामध्ये स्थिती कायम राहिलेली आहे तिथे भाजपला अजूनही मुसंडी मारता आलेली नाहीये दादा चंद्रकांत एक प्रश्न आपल्याला असा आहे की इस्लामपूर मध्ये खर तर जयंतराव पाटलांनी चांगलं काम केलं होतं अगदी संपूर्ण शहर वायफाय करण्यापासून ते सुंदर गार्डन करण्यापर्यंत रस्ते चांगले अशा अनेक गोष्टी केल्या होत्या परंतु सराभाऊक होत असतील काँग्रेस असेल या सगळ्यांनी एकत्र एक येऊन एक प्रकारे घेरून एखाद्याला एखाद्याची शिकार करावी तशी शिकार केली तरी चांगली कामं केली हे जे तुमचं वाक्य आहे याच्याशीच मी सहमत नाही इस्लामपूरमध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे आणि राज्यामध्ये सुद्धा पंधरा वर्ष ते मंत्री होते त्याच्या आधी मला असं वाटतं युतीच्या आधीच्या काळामध्ये होते राज्यमंत्री वगैरे त्या तुलनेमध्ये इस्लामपूरचा काही विकास झाला नाही शेवटी इस्लामपूरची जनता ही काही अज्ञात नाही आहे आम्ही समजा त्यांना म्हटलं असतं की बा तुम्ही जयंतरावांना पराजित करा आणि चांगली कामं करायलेली असतानासुद्धा लोकं त्यांना पराभूत करतील असं तर होणार नाही त्यामुळे काही जयंतरावांच्या वलगडा जास्त असतात वर्णनं खूप चांगली असतात पण प्रत्यक्ष त्यातली जी ग्राउंडवरची रिअलिटी आहे ती वेगळी आहे आणि ती ग्राउंडवरची रिॲलिटी एनकॅश करण्यामध्ये आमचे सगळे नेते यशस्वी झाले ब्रेकवर अत्यंत छोटासा प्रश्न या निकालानंतर इतर पक्षातल्या अनेक महत्वाच्या नेत्यांची भाजपकडे रीग लागेल असं जे म्हटलं जात आहे त्यात तथ्य आहे का चंद्रकांताला नाही आता कोल्हापूर जिल्ह्यापुरतं तर म्हणायचं झालं तर आता आमच्याकडे पक्षात घ्यावा असं आता कोणी जिल्ह्यात शिल्लकच उरला नाही त्यामुळे ती ऑलरेडी आम्ही संपवलीच आहे आधी पण आता ह्या ह्या यशानंतर तर आणखीन लाईन लाईन लागेल सगळ्या जिल्ह्यांमध्ये असं मला वाटतं काही नावं तुमच्या संपर्कात आहेत आज सांगू शकाल असं जाहीरपणे कसं सांगणार <laughs> वेळ झाले का ब्रेक ची कुठे जाऊ का पात्रा झी चोशास आपलं पाहताय नगरपालिकांचा रणसंग्राम नगरपालिकांचा रडसंग्रामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील वैभव नाईक आणि दीपक भातुसे जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट घेण्याची खेळी भाजपला फायद्याची ठरली का नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक घेण्याची खेळी भाजपला फायद्याची ठरली का आपण थेट जाऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षाचा याला विरोध होता परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षाने हा निर्णय रेटून नेला अर्थात त्याचा त्यांना फायदा झाला दोनशे अठ्ठ्याण्णव वरून आठशे एक्कावन्न काय का सांगाल नाही हा थेट नगराध्यक्षाचा जो निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला तो पूर्ण राजकीय हेतूनच घेतलेला निर्णय आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करत होतो कारण आमच्याही काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये उदयजी असा दोन वेळा निर्णय झाला होता आणि तो निर्णय अयशस्वी झाला देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना निर्णय झाला तो निर्णय हो त्या काळात झाला आणि चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला एकदा हा निर्णय झाला होता पण दोन्ही वेळेस नंतर त्याचे रिफ्लेक्शन इतके वाईट आले तो निर्णय आम्हाला मागे घ्यावा लागला आणि हा अनुभव आमच्या लक्षात होता म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष ह्याला विरोध करत होतो त्याचं कारण असं आहे की आता आपल्या लक्षात येईल आता पुढं की प्रत्येक नगरपालिकेमध्ये शेवटी राजकारण हे चालतंच तुम्ही काय जरी म्हणाला तरी आणि आता तिथली अवस्था जर बघितली आपण तर ह्याचा निश्चितपणानं शहराच्या विकासाच्या कामावरती दूरगामी परिणाम होणार आहे हे काळच आपल्याला सांगणार आहे ठीक आहे आज आज जर आम्ही हे गोष्ट बोललो तर म्हणतील काँग्रेसची संख्या कमी झाली म्हणून तुम्ही बोलताय परंतु शहराच्या विकासाला ह्याला खीळ लागणार आहे कारण नगरसेवकाचा ग्रुप एका बाजूला आणि नगराध्यक्ष एका बाजूला आता तीस ते पस्तीस नगरपालिका अशा आहेत तीस नगरपालिका तिथं भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष त्यांची सत्ता आहे एकवीस बावीस ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे त्याची सत्ता काँग्रेसची आहे पण बाकीच्या नगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं आघाडी आहे त्यानंतर हे जे काही अधिकार दिलेले आहेत नगराध्यक्षाला त्याच्याबद्दल पण उदयजी खूप खूप अडचणी होणार आहेत आता ते पुढं काय ठरवेल परंतु आत्ताच्या घडीला हा भारतीय जनता पक्षानं घेतलेला हा राजकीय निर्णय होता आणि आता प्रेसिडेन्शियल इलेक्शन अशा प्रकारचा कन्सेप्ट हा कदाचित भाजपला आणायचा असा वाटतोय आणि पार्लमेंटरी कन्सेप्ट जो आहे तो आता भाग पडत चाललेला आहे कारण आज आपण सिस्टीम जर बघितली तर ग्रामपंचायतमध्ये सदस्यामधून सरपंच निवडला जातो पंचायत समितीमध्ये सदस्यांमधून सभापती निवडला जातो जिल्हा परिषदमध्ये सदस्यांमधून अध्यक्ष निवडला जातो महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवकांच्या मधून महापौर निवडला जातो मध्ये सुद्धा नगरसेवकांच्या मधून अध्यक्ष निवडलं बरोबर इथं फक्त त्यांनी अशी खेळी केलेली आहे आणि त्यामुळं असं झालं की हे उमेदवार जर बघितले आपण उदयजी तर दादांना पण माझी या ठिकाणी एक म्हणणं आहे की ह्यातले बरेचसे उमेदवार तुम्हाला जे मिळाले हे बहुतांशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेच कार्यकर्ते मिळाले कारण नंबर एक आमच्याकडे इच्छुक नंबर दोन नाराज तो भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश असं गणित घडलंय बऱ्याच ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये आता जिथं सत्ता भारतीय जनता पक्षाची आली तिथं संघटनात्मक काम काय झालंय का तिथं संघटनेचा कार्यकर्ता पुढे येऊन मग तो त्यांनी दहा वर्ष काम केलंय आणि मग तो नगराध्यक्ष झालाय अशी नाही परिस्थिती त्यामुळं आजच्या परिस्थितीला काही प्रमाणामध्ये त्यांना फायदा झाला ही गोष्ट खरी आहे गेले पंधरा वर्ष आम्ही सत्तेत होतो स्थानिक लेवलला तेच तेच चेहरे त्यामुळे कदाचित काही लोकांना एक अँटी इनकंबन्सी ज्याला म्हणतो आपण त्याचाही फटका आम्हाला कदाचित बसला असेल हा दुसरा भाग तिसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की एम आय एम सारखा फॅक्टर हा जो ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुढे आला त्यामुळे सेक्युलर मतदान हे विभाजन झालं हे पण गोष्ट नाकारून चालणार नाही दादा त्यातले पहिले दोन मुद्दे आपण आता चर्चेला घेऊया आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय मी तुम्हाला काही उदाहरण देतो भाजप भाजपचा येवल्या नगराध्यक्ष आहे परंतु त्या ठिकाणी सत्ता राष्ट्रवादीची आहे कराडमध्ये नगराध्यक्ष भाजपचा आहे सत्ता काँग्रेसकडे आहे सावंतवाडी सावंतवाडीमध्ये शिवसेनेची सत्ता नगराध्यक्ष शिवसेनेचा सत्ता काँग्रेसची हे असं तांगडं जर राहिलं तर विकास त्या गावचा नेमका होणार कसा केवळ शॉर्ट टर्म राजकीय फायद्यासाठी तुम्ही निर्णय घेतलात परंतु त्यातून विकास शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचू शकणार नाही आयत्यावेळी आपल्याकडे आलेल्या इतर पक्षाच्या लोकांना तुम्ही पावन करून घेतलात त्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता मिळवलीत परंतु ग्रासरूटचं काम जे काँग्रेसनी गाव पातळीवर जाऊन केलेलं आहे तसं काम अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचं उभं राहिलं नाही असा थेट आरोप आपल्यावर हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे चंद्रकांताला काय उत्तर द्या नाही त्यांच्या थेट आरोपापासूनच सुरुवात करू की अशा प्रकारे ते म्हणतात असं मोठ्या प्रमाणावर घडलेलं नाही शेवटी एखादा नेता दुसऱ्या पक्षातून घेऊन काही तो लगेच विजयी होत नाही त्यासाठी खाली संघटनात्मक स्ट्रक्चर लागतं आणि खूप मेहनत ब भारतीय जनता पार्टी संघटना उभी करण्यासाठी घेते यावर्षी महाराष्ट्राची मेंबरशिप आमची एक कोटी क्रॉस केली आहे अकरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे कोणीतरी एकदम आला आणि तो त्याच्या करिश्म्यावर विजय झाला असं होत नाही संघटनात्मक ताकदी लागतेच आणि सर्व ठिकाणी काही असं झालेलं नाही आहे अनेक ठिकाणी अतिशय चांगले कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी खूप मेहनत घेऊन समाजामध्ये त्यांचं नेतृत्व करून ते आले आणि विजयी झालेले आहेत आता तो जो पहिला मुद्दा त्यांनी म्हटला की ज्या ठिकाणी नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा आणि खालचं गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे दुसऱ्या पक्षाचे ह्याच्यामध्ये मुळामध्ये ती रचना अशी आहे की जे नग नगरसेवक आहेत ते नगरसेवक आणि त्यांच्यातून निवडून येणारे उपनगराध्यक्ष यांना जास्त अधिकार आहेत म्हणजे डे टू डे ॲक्टिव्हिटी जी आहे ती ते चालवणार आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतील असं मला वाटत नाही आणि शेवटी या नगरपालिका ही इतकी छोटी शहर आहेत की ज्यात निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण संपतं आणि विकासासाठी सगळे एकत्र काम करतात आणि त्यामुळे फार मेजर अडचणी येईल असं मला वाटत नाही दादा हे तुम्ही हे जे बोलताना हे अतिशय आदर्शवत असं वाटतंय परंतु विशेषतः नगरपालिकांचं राजकारण हे अतिशय ज्याला आपण ब्लडी आणि बॉडी पॉलिटिक्स म्हणतो अशा स्वरूपाचं असतं दीपक बाथुसे काय सांगाल ज्या ठिकाणी अशा ब्लडी आणि बॉडी पॉलिटिक्स असतं तिथे इतकं आदर्शवाद चालणार आहे निश्चित नाही कारण यापूर्वीसुद्धा राज्याने हे अनुभवलेले अगदी विलासराव देशमुख असतील किंवा हर्षवर्धन पाटलांनी जेव्हा आत्ता सांगितलं की अठ्यात्तरला सुद्धा आम्ही असा निर्णय राबवला होता परंतु तो फसला आणि फसल्याच्यासाठी की अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते पुढील पाच वर्ष सत्ता कशी चालवायची याच्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष एका पक्षाचा खाली सत्ता वेगळ्या पक्षाची आणि त्याच्यात एकमत होणं किंवा एखादा निर्णय झाल्यानंतर तो राबवायचा यासंदर्भात जो गोंधळ होतो हो, तो गोंधळ अनेकदा महाराष्ट्राने यापूर्वी अनुभवलेला आहे आणि त्यामुळेच यापूर्वी विलासराव देशमुख असतील किंवा त्याच्या आधी अठ्याहत्तर साली घेतलेला हा निर्णय बदलावा लागला निश्चित तेव्हा सुद्धा त्या सरकारने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला होता कारण दोन हजार साली जेव्हा हा निर्णय घेतला नुकतंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि नगरपालिका आपलं वर्चस्व राहावं किमान सत्ता पूर्ण आली नाही तरी नगराध्यक्ष आपल्या पक्षात असावा या हेतूने या राजकीय हेतूने त्यावेळेला काँग्रेसने हा निर्णय घेतला होता आणि आता भाजपने हा निर्णय घेतला आहे त्याच्या मागे निश्चितच हाच राजकीय हेतू आहे की अनेक नगरपालिकांमध्ये आपल्याला बहुमत मिळणार नाही सत्ता येणार नाही हे माहिती आहे किमान आपला नगराध्यक्ष असावा त्या अनुषंगाने ही सगळी राजकीय व्यवहरचना केली गेली पक्षा भाजपकडनं आणि नगराध्यक्षपदासाठी निवडून येथील असे उमेदवार हेरले गेले त्यांना पूर्ण ताकद पक्षाने दिली आणि आपल्याला आज चित्र दिसतंय की एकावन्न ठिकाणी जवळपास भाजपचे स्वतःच्या चिन्हावरती नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत जो पक्ष दोन हजार अकरा साली चौथ्या स्थान तिसऱ्या स्थानावर होता तो आज या अनुषंगाने पहिल्या स्थानावर गेलेला आहे आणि निश्चितच थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी निवडणूक घेण्यामागे जी काही विचार होता तो विचार हाच होता की सत्ता नाही तरी नगर आपला बसवायचा आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून त्या नगरपालिकेवर पूर्ण भाजपचं वर्चस्व प्रस्तावित करायचं आणि ते भाजपला या आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विकास त्या गावाच्या विकासावर नेमकं काय होतील हे पुढच्या एक दोन वर्षात आपल्याला दिसेल वैभव नाईक जरी आपला पक्ष दोनशे चौसष्ट वरून पाचशे पंधरावर वर गेलेला असला तरी देखील ज्या ज्या ठिकाणी तुमचे खासदार होते त्यातल्या बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी खासदार आहेत त्या ठिकाणी तुमचा पराभव झालेला दिसतोय आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खूप मोठा वाटा आहे याबद्दल आपण काय सांगाल विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत आता कोकणामध्ये विनायक राऊत असतील अनंत गीते असतील त्या 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 थिकानी, थिकानी त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु विदर्भात काही शिवसेनेचे खासदार असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला ही गोष्ट खरी आहे पण निश्चितपणे संपूर्ण विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण जेव्हा पाणी कराल तेव्हा शिवसेनेला घाऊघवी तसं यश मिळालं आहे त्याचबरोबर नगराध्यक्षाचा जो माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे नगराध्यक्ष थेट जनतेतनं तो अत्यंत योग्य निर्णय आहे कारण या ठिकाणी घोडेबाजार व्हायचा अनेक नगरसेवक एकेका पाच वर्षात तीन तीन वेळा वेगवेगळ्या पक्षात जायचे आमच्या वेंगूरला नगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी तीन वेळा पक्ष ती वेळा सत्ता बदलली आणि याला कुठेतरी लगाम घातला पाहिजे कुठे वेळाला म्हणून थेट नगराध्यक्ष हा निर्णय योग्य निर्णय आहे आणि त्यातनं चांगला विकास त्या शहराचा होईल याची खात्री आम्हाला आहे वैभव नाईक मग असं असेल तर शिवसेनेचा मराठवाड्यात का बरं तेवढा प्रभाव पडला नाही फटका का बसला अर्जुन खोतकर जालन्यात प्रभाव पाडू शकले नाहीत नंतर हाच प्रश्न अर्थात भाजपच्या बाबतीतही येणार आहे परंतु मराठवाड्यामध्ये तितकंसं घवघवीत यश कुठल्याच पक्षाला आपल्या बाजूला पूर्णपणे पाळणं का नाही खेचून आणता आलं त्यात शिवसेना महत्वाचा पक्ष आहे वैभव नाईक निश्चितपणे मराठवाड्यात काही ज्या प्रमाणात यश मिळालं पाहिजे होतं त्याप्रमाणे यश मिळालं नाही आणि त्यातनं निश्चितपणे शिवसेना त्यातनं विचार करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगलं यश मराठवाड्यातनं मिळेल कारण मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि निश्चितपणे पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये चांगलं यश त्या ठिकाणी मिळेल चंद्रकांत दादा यशासारखं दुसरं काही नसतं आणि यशासारखं फक्त यश असतं हे जरी मान्य केलं अगदी खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळालं असलं तरी उत्तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या पक्षाला फटका बसलेला आहे किंबवना तिथं शेतकऱ्यांची नाराजी आपल्या पक्षाला भोवलेली आहे कुठेतरी एक दबका असा आवाज आहे ज्याला आत्ता स्वर मिळत नाही आहे परंतु कुठेतरी त्याचं व्याकरण आत्ता लिहिलं जात आहे की ज्याची काळजी जर आत्ता घेतली नाही तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक फार मोठा धोका आपल्या पक्षाला संभवू शकतो काय सांगाल याबद्दल त्यामुळे तुम्ही सूचित केलं त्याबद्दल धन्यवाद आम्ही वेळच्या वेळेला सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असतो त्याच्यामध्ये समजा तुम्ही सूचित केल्याप्रमाणे काही गोष्टी लक्षात आल्या तर ते आम्ही नक्की नीट करू कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये यश इतकं चांगलं मिळालं आहे की कुठे असा सूर आहे तो खरं म्हणजे खाजगीत मी तुमच्याकडून समजून घेईन आणि आगामी काळात ही सगळी करेक्शन्स करून दोन हजार एकोणीसशे विधानसभा लाभ जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा अशी करेक्शन्स करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचा आम्ही भी नक्की विचार करू हर्षवर्धनजी <coughs> मराठा मोर्चा किंवा नोटाबंदी असे अनेक विषयांची पार्श्वभूमी या निवडणुकांना होती परंतु त्याचा कुठलाही फारसा प्रभाव या निवडणुकीत पडलेला नाही जरी निवडणूक ही वैयक्तिक संपर्क आणि त्या त्या पक्षाचं असलं तिथलं लोकल काम लोकल इशू याच्यावर असली तरी देखील संपूर्ण राज्याला आणि संपूर्ण राष्ट्राला व्यापून राहणारा ज्या एखादा निर्णय घेतो आणि त्याच्यावर इतका प्रचंड मोठा संसदेत गदारोळ चाललेला असताना त्याचा कुठलाही प्रभाव या निवडणुकीत का बरं दिसला नाही विरोधी पक्ष कमी पडले का भारतीय जनता पक्षाची नोटाबंदीची योजना यशस्वी असं म्हणायचं नाही एक गोष्ट याच्यामध्ये हे मान्यच करावं लागेल आपल्याला ला की या निवडणुकीमध्ये नोटाबंदीच्या संदर्भातला जो विषय होता कारण प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट काय आलं की त्र्याण्णव टक्के लोकांचा कल तुम्ही टीव्हीवरती दाखवलं की नोटाबंदीच्या बाबतीमध्ये सरकारच्या बाजूनी त्र्याण्णव टक्के लोक आहेत असं तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले जे नोटाबंदीच्या संद विरोधात आहेत ते देशद्रोह आहेत मग आता ह्याचं अॅनालिसिस जर करायचं म्हणलं तर बत्तीसशे नगरसेवकामध्ये नऊशे नगरसेवक भाजपचे आले आणि बाकीचे राहिलेले नगरसेवक नॉन बी जे पीचे आले हा अर्थ आपण कसा काढायचा हे काय मला समजत नाही हा एक भाग झाला दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की फक्त अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाखच मतदारांचा ह्या निवडणुकीमध्ये आपण अॅनालिसिस करतोय उदयजी आपल्याकडं सहा कोटी मतदार आहेत सहा साडेसहा कोटी त्यामुळं ह्याचे परिणाम हे जे आहेत हे नंतर होणार आहेत काळा पैशाच्या बाबतीमध्ये त्याचं कुणी समर्थन करत नाही त्याचं आम्ही स्वागतच करतो काळा पैसा रद्द करण्याच्या बाबतीत किंवा भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण जे काय त्रास होतोय आता या, या त्रासाच्या संदर्भामधले शेवटी त्याला त्याचे मत व्यक्त करण्याकरता त्याला अजून कालावधी लागणारच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणूक मी होतो लोकल इशू असतात तुम्ही बघा एका नगरपालिकेमध्ये सुलो भाऊ दुसऱ्या पॅनलमध्ये एक महिला जर उभा राहिली नगर तिची सक्की जाऊ दुसऱ्या बाजूला उभा राहती त्यामुळे हे सगळं निवडणुकीचं ऐंशी टक्के वातावरण हे लोकल लेवलला पूल केलं जातं तिथले स्थानिक प्रश्न स्थानिक नाराजी अँटी अँटीइनकम्पन्सी नवे चेहरे जुने चेहरे यातून ह्या सगळ्या घडामोडी घडतात ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला त्यामुळं मतदाराचा क्वांटम लहान आहे शहरं लहान आहेत त्यामुळे त्याचे फारसे काय परिणाम दिसू शकत नाहीत पण उद्या येणाऱ्या सोळा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये मला असं वाटतं संपूर्ण राज्याचं चित्र याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि म्हणून ठीक आहे आजच्या स्टेजला तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची बाजू सुधारली ही गोष्ट खरी आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आमच्या काही चुका झालेल्या आहेत सध्या आमच्याकडे प्रत्येक निवडणुकीमध्ये विश्लेषण करण्याचीच पाळी येते त्यामुळे आम्ही त्याचं विश्लेषण करू आत्मपरीक्षण करू पण हे चित्र कायम असं राहील आणि पुढं असंच जाईल असं काय म्हणायचं कारण नाही आता जे तुम्ही म्हणताय की याचा क्वांटम लहान होता सहा कोटी ऐवजी इथे फक्त पन्नास साठ लाख मतदार होते ही जर निकाल आता आठशे एकावन्न जागा काँग्रेसला मिळाल्या असत्या तरी देखील आपण याचं विश्लेषण हा राज्य सरकारच्या कारभारावरचा मारलेला शेरा नाही असं केलं असत नाही असं आहे उदयजी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता सर सत्ता ही भाजप आणि सेनेची आहे आम्ही काही सत्तेत नाही आता सांगतो हा आणि सत्तेमध्ये असताना निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस कळत न कळत त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट ज्याला म्हणतो आपण आम्ही पण सांगायचो ना केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे स्थानिक संस्थेच्या तुम्ही आमच्या हातात द्या आम्ही तुमचा विकास करू थेट निधी आणून आम्ही तुम्हाला देऊ हे आम्ही सांगत होतो तेच काम भाजपनी केलं चंद्रकांत पाटील वारंवार या निवडणुकीचं तो राज्य सर सरकारच्या कारभारावरचं महत्त्व किती कमी आहे हे सांगायचा प्रयत्न काँग्रेसकडून होतो आणि तसा स्वाभाविक आहे हर्षवर्धन पाटील यांच्या का चतुर राजकारणी ते नक्कीच चातुर्यानं करणार आहे परंतु त्यात पुढच्या निवडणुकांची बिज रोवलेली आहेत म्हणून दादा येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकात शिवसेना भाजपची युती होण्याच्या संदर्भातले संकेत आत्ता मिळाले असं आपण समजायचं का नाही प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युती शेवटपर्यंत झाली नाही आणि शेवटच्या दिवशी घोषित झाली एखाद्या वेळेस ती आधी झाली असती तर थोडं आणखीन चांगलं चित्र समोर आलं असतं महानगरपालिका आणि पुन्हा एकदा ती ती महानगरपालिका ही त्या महानगरपालिकेतल्या कार्यकर्त्यांची मानसिकता तिथल्या लोकांची मानसिकता यावरच निर्णय होणार त्यामुळे ह्या निवडणुकीतल्या निकालामुळे लगेच महानगरपालिकेत काय होईल झडपीत काय होईल आणि विधानसभेत काय होईल इथपर्यंत निष्कर्ष आपल्याला काढताच येणार नाही असं वाटतं दीपक बातूसे या निवडणुकीत एक प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कारभारावर वोटर्सनी काही मतदान केलं असं वाटतं निश्चित गेले दोन वर्ष राज्यामध्ये आणि अडीच वर्ष केंद्रामध्ये जी सत्ता आहे त्याचा फायदा भाजपला या निवडणुकीत झालाच कारण मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीमध्ये जवळपास चाळीस सभा घेतल्या आणि या चाळीस सभांमध्ये मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी मतदारांना हेच आवाहन केलं की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे तुम्ही आम्हाला मतदान करा नगरपालिका आमच्या हातात द्या नगरपालिकेला आम्ही थेट निधी देऊ जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना केलं तेच आता प्रचार तो मुख्यमंत्री सत्ता असताना करत आहेत आणि निश्चितच त्याचा मतदारांवर प्रभाव झाला आणि त्याच्यामुळे भाजपला हे यश मिळालं जो भाजप गेल्या वेळेला तीनशे तिसऱ्या क्रमांकावर होता दोन हजार अकरा सालच्या या नगरपालिका निवडणुकांमध्ये तो थेट आज पहिल्या क्रमांकावर गेला त्यांचे नगरसेवक आपण जर आकडे बघितले तर मागच्या वेळेला फक्त दोनशे अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून आले होते आणि यावेळेला हा आकडा आठशे एक्कावन्नवर गेला आहे म्हणजे जवळजवळ तिप्पट नगरसेवक भाजपच्या या निवडणुकीत वाढले आणि सत्ता असणं हा एक फायदेशीर मुद्दा असतोच त्या पक्षासाठी चंद्रकांत पाटील एक शेवटचा प्रश्न यश मिळवणं सोपं असतं तिप्पट यश मिळवणंही सोपं असतं परंतु यश टिकवणं आणि आपल्या मतदारांच्या पसंतीला वारंवार पडत हे अत्यंत कठीण असतं हे आव्हान आपला पक्ष हे आव्हान आपला पक्ष पुढच्या काळात कसं पेलणार आहे कारण अपेक्षा खूप वाढल्या आमचा पक्ष नेहमीच पाय जमिनीवर ठेवून काम करणार आहे हवेत फिरण्याची आम्हाला सवय नाही आणि त्यामुळे ह्या यशाने हुरळून न जाता यातही ज्या काही त्रुटी राहिल्या त्याचा विचार आम्ही नजीकच्या दोन दिवसात करणार आहोत आणि जसं भातुसेने उल्लेख केला की कि याचं यश सहा महिने आधी आम्ही नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली त्याला जातं तसं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारीसुद्धा आम्ही चार महिने आधी सुरू केली आहे अजून दोन अडीच महिने मिळणार आहेत आणि त्यामुळे उलट आहे की नगरपालिकेतल्या यशाने हुरळून न जाता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय काय त्रुटी आपल्या नगरपालिकेत राहिल्या त्याचा नीट विचार करून आम्ही व्यूहरचना आखू आणि जिल्हा परिषदा सोळा सुद्धा असंच घगोई देश आम्हाला मिळेल आणि दोन हजार एकोणीसशे सुद्धा मिळेल दोन हजार एकोणीसशे सुद्धा मिळेल प्रेक्षक नगरपालिकेचा रणसंग्राम या विषयावरची रंगलेली ही राजकीय चर्चा निवडणूक निवड निकालांचं विश्लेषण हे सगळं आपण पाहिलं या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष बनला हे केवळ देवेंद्र फडणवीस यांचं यश नाही तर भाजपच्या कोर कमिटीनं आखलेल्या निवडणुकीच्या व्यूहरचनेचा विजय आहे असं चंद्रकांतदानी आज स्पष्ट केलं भाजपच्या काही दिग्गज नेत्यांना मतदारसंघात पक्षाच्या झालेल्या पराभवाचं आम्हाला विश्लेषण करावंच लागेल पण या अपयशामुळं भाजपचं राज्यभरातलं यश दृष्टीआड करू नका असंही ते आज आज म्हणाले नगरपालिका निवडणुका स्थानिक प्रश्नांवर लढवल्या जातात भाजपाला एक तृतीयांश जागा मिळाल्या तरी दोन तृतीयांश लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिलाय असं विश्लेषण काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांनी मांडलं या निवडणुकीत काँग्रेसची जी काही थोडीफार पिछेआड झालेली आहे त्याचं आम्ही नक्की आत्मपरीक्षण करू अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली सिंधुदुर्ग आणि कोकणात शिवसेनेबद्दल कसली नाराजी नाही उलट आमच्या ताब्यात नसलेल्या नगरपालिका शिवसेनेकडे आल्या आहेत देवगडचा अपवाद वगळता नारायण राणेंना कुठेही यश मिळालेलं नाही याकडे वैभव नाईक शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी लक्ष वेधलं नगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेतृत्वानं प्रचाराची धुरा सांभाळली अशीच पक्षाची भूमिका होती त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचारात सहभागी झालेले नाहीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलं हे त्याचंच एक लक्षण आहे असंही त्यांनी सांगितलं मराठवाड्यात सर्वच राजकीय पक्षांचं राजकीय बलाबल गेल्या वेळ सारखंच आहे पण अनेक बडा नेत्यांना पराभव पत्करावा लागला कारण तेच तेच चेहरे पाहून लोक कंटाळले लो होते असं विश्लेषण माझे सहकारी दीपक भातुसे यांनी केलं या निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यासाठी इच्छुकांची रीग लागेल असं सुतोवा चंद्रकांत पाटील यांनी केलं असलं तरी नावं सांगायचं मात्र त्यांनी आज टाळलेलं आहे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा शहराच्या विकासावर काय परिणाम होईल याची चर्चा देखील आज करण्यात आली हे सगळं मी तुमच्या समोर मांडलं प्रेक्षक नगरपालिका निवडणूक ही तर केवळ पहिली परीक्षा आहे अजूनही दुसरा तिसरा टप्पा बाकी आहे मार्चमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत पहिल्या परीक्षेत भाजप शिवसेनेला गवगवित यश मिळालं यात काही शंकाच नाही पण त्यामुळे हुरळून जायचं कारण नाही याचं कारण आपण कुठे कमी पडलो याचं आत्मचिंतन करण्या एवढी जागा देखील त्यांना मिळालेली आहे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी हे दोघेही आलेले आहेत सगळेच पक्ष या निकालाचा योग्य तो अभ्यास करतील आणि ज्या ज्या ठिकाणी एखादा नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि खाली सरकार दुसऱ्या पक्षाचं असं जिकडे असेल तिकडे मात्र विकासावर त्याचा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा बाळगूया या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार ताज्या बातम्यांसाठी झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे